ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती कांदा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. चाळींचं वैयक्तिक अनुदान सरकारकडनं बंद झालेलं आहे. कांदा चाळीच्या अनुदानासंदर्भामधील निर्णय रद्द करा. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं याबद्दलची मागणी केली आहे. निर्णय चुकीचा असल्याची शेतकऱ्यांची यावरती प्रतिक्रिया समोर येते आहे. अनुदान देण्याची योजना आणण्याची गरज असताना तसं न करता शासनाने ते वैयक्तिक कांदा अनुदान जे चाळींसाठी द्यायचे त्याऐवजी शेतकऱ्यांचा समूह किंवा बचत गट किंवा शेतकरी उत्पादक संघ यांनाच आता हे अनुदान देण्यात येईल असं नवीन परिपत्रक आता नुकतंच काढलं आहे. हे परिपत्रक पूर्णपणे चुकीचं असून हा शासनाचा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा आणि वैयक्तिक कांदा चाळ बांधण्यासाठी शासनाने 100% अनुदान देणं गरजेचं आहे. कारण हाच कांदा साठून देशातील कांद्याची गरज भागवली जात आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळीच्या उभारणीसाठी असणारा अनुदान बंद केल्याचं शुद्धीपत्रक काढलेलं आहे. हे शुद्धीपत्रक म्हणजे राज्य सरकारचा शुद्ध मूर्खपणा आहे. शेतकऱ्यांवर सूड उगवण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं ही राज्यकर्त्यांची राजव्यवस्थेची जबाबदारी असते आणि त्याच्यामध्ये कुठंतरी हे राज्य सरकार कमी पडतं आहे. हा निर्णय अतिशय चुकीचा आहे. तुगलकी आहे. कांदा साठवणूक क्षमता वाढवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी उलट वाढीव अनुदानाची आवश्यकता असताना हे ते अनुदान बंद करणं हा मूर्खपणा आहे असं आम्हाला वाटतं. हा निर्णय राज्य सरकारनं मागं घ्यायला हवा. तर शेतकऱ्यांच्या या काही प्रतिक्रिया आपण बघितल्या. थेट जाऊयात नाशिकमध्ये. किरण ताजणे आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत. किरण, विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि अशात कांदा प्रश्न पेटण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली. गुरु, अगदी खरं आहे. आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी नाफेड आणि NCCF खरेदीवरनं शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं त्यामध्ये बोललं जात होतं. त्यानंतर थेट अफगाणीचा कांदा हा भारतामध्ये आणण्याचा देखील प्रयत्न झाला. दिल्ली आणि पंजाबच्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कांद्याबरोबर त्याची स्पर्धा देखील सुरू झाली होती आणि आता त्यानंतर थेट कांदा चाळीचा मुद्दा समोर आलेला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक गाजण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे कांदा चाळीचं जे अनुदान होतं ते कसं दिलं जायचं याविषयी मी तुम्हाला सांगतो. यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर पणन विभागाच्या माध्यमातून हे कांदा चाळीचं अनुदान दिलं जायचं. 25 मेट्रिक टनापर्यंतची ही मर्यादा होती. कांदा चाळ तितक्या क्षमतेची बांधण्याची जी मुदत होती ती त्या अनुषंगाने दिली जायची आणि त्यासाठी साधारणपणे 87,500 इतकं अनुदान दिलं जायचं. नंतरच्या काळामध्ये 2023 विद्यमान सरकारनं तो निर्णय बदलला आणि त्यामध्ये जवळपास रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 1,60,000 इतकं अनुदान दिलं जायचं. एकूणच अनुदानाची रक्कम देखील वाढवण्यात आली होती. मर्यादा मात्र तितकीच होती जी 25 मेट्रिक टन इतकी होती. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. जे कांदा चाळीसाठी वैयक्तिक अनुदान दिलं जायचं ते वैयक्तिक अनुदान दिलं जाणार नाहीये आणि यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी पसरली आहे. या सगळ्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी दिसते. त्यामुळे अर्थातच सरकार आता या सगळ्याविषयी काय भूमिका घेतं हे पाहणं किरण महत्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.